मुंबईकरांसाठी लढण्यासाठी मुंबईकरांच्या हक्कासाठी लढण्यासाठी जो डिलाय रोड ज्याची साधारणपणे 100 ते 120 मीटरची एक लेन गेले 10 दिवस तयार असून बंद ठेवली होती का तर इकडच्या घटनाबाह्य खोके सरकारला उद्घाटन करायचा वेळ नाही आहे. ती लेन बंद ठेवण्यात आल्यानंतर आपण पाहत असाल गेले अनेक वर्ष त्या डिलाय रोडच्या आजूबाजूच्या राहणाऱ्या रहिवाशांना आणि आजूबाजूला काम करणाऱ्या लोकांना रोज जे आमच्या वरळीत येऊन काम करत असतात जे फ्लोटिंग पॉप्युलेशन त्यांना अनेक वर्ष हा त्रास होता. पाठी लागून लागून आम्ही जेव्हा पहिली लेन तयार झाली तेव्हा हेच सांगितलं होतं की जर त्या दिवशी म्हणजे गणपती बाप्पाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन केलं नाही तर आम्ही आमच्या गणपती बाप्पाची मिरवणूक नेऊच. आणि त्यावेळी एक पालकमंत्री धावत पळत आले आणि काहीतरी नारळ फोडून गेले. हे देखील तसंच होतं. काल जर आपण पाहिलं असेल तर परवा रात्री आम्ही जेव्हा गेलो तेव्हा तिथे काही बॅरिकेड होते ते बरोबर आम्ही बाजूला रोल बाय केले कारण ते बॅरिकेडला टायर्स होते ते बाजूला ढकलल्यानंतर आम्ही चालत गेलो पुढे फोटो काढले आणि रस्ता खुला झाला हे आम्ही सांगितलं. पण हा रस्ता डिलाय रोडचा ही दुसरी जी बाजू आहे ती साधारण 10-15 दिवसापासून तयार होती. रंगरंगोटी झालेली लेन मार्किंग झालेले लोड टेस्टिंगसाठी पण आम्ही थांबलो कारण BMCचे काही टेस्टिंग पॅरामीटर्स असतात. हे सगळं झाल्यानंतर आता उद्घाटन कधी करायचं वेळ मिळत नाही म्हणून ही BMC थांबली होती आणि आम्ही काल परवाकडे अभिमानाने उद्घाटन केलेलं आहे. एक तुम्हाला सांगतो जी काल माझ्यावर गुन्हे दाखल केलेत आज सकाळी जी केस झालेली आहे माझी ह्याला एकच साधी सोपी रिॲक्शन आहे की मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी लढत असताना जर माझ्यावर असे गुन्हे दाखल होत असतील तर आज माझ्या आजोबांना अभिमान असता असे हे गुन्हे दाखल झालेले आहेत. कारण मुंबई आम्ही लुटू देणार नाही महाराष्ट्र आम्ही झुकू देणार नाही हे जे सरकार चाललं आहे आपल्याला माहिती आहे. हे बुलेट ट्रेनमधून येणारं जाणारं सरकार आहे. बुलेट ट्रेन झाल्या झाल्या हे पलीकडे जाणारं सरकार आहे. जिथे वर्ल्ड कपची फायनल होईल तिथे सरकार जाऊन बसेल आता. पण मूळ मुद्दा हाच आहे की जे काही गुन्हे दाखल केलेले आहेत अतिक्रमण वगैरे मला वाटतं पहिले गुन्हे जे दाखल व्हायला पाहिजेत ते जे दोन पालकमंत्री आहेत एक बिल्डर पालकमंत्री आहेत आणि एक दुसरीकडचे पालकमंत्री आहेत जे BMCमध्ये जाऊन अतिक्रमण करून बसलेले आहेत त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल झालेले आहेत. आणि जर गुन्ह्याचंच बोलायचं असेल तर जे प्रशासक आहेत जे म्युन्सिपल कमिशनर आहेत कदाचित मी ऐकतो आहे त्यांना बदलीकडून कुठे पलीकडे जायचं आहे दिल्लीला जायचं आहे की कुठे प्रमोशनवर जायचं आहे. पण एकच महत्त्वाचा प्रश्न हाच राहतो की गेल्या एका वर्षामध्ये जो त्यांचे भ्रष्टाचार आम्ही लोकांसमोर आणलेले आहेत रस्त्याचा घोटाळा असेल सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा घोटाळा असेल तुमचं स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल ब्युटिफिकेशनचा घोटाळा असेल हे सगळे घोटाळे जे केलेले आहेत त्याच्यावर त्यांची सही आहे अशा व्यक्तीला प्रमोशन मिळणार का आणि दुसऱ्या कुठच्या खात्यात घेतलं जाणार का चौकशी का नाही झाली असून. पाहिलं असेल आपण जेव्हा कॉन्ट्रॅक्टरचा मी बोलत होतो रस्त्याचं एक कॉन्ट्रॅक्टरनं त्यांना आता बाद करायला लागलेलं आहे. पण आमच्यावर रस्ता चांगला तयार झाल्यानंतर लोकांसाठी तुम्ही उघडत नाही म्हणून आम्ही जेव्हा तो उघडून देतो तेव्हा आमच्यावर गुन्हा दाखल होतो पण त्या कॉन्ट्रॅक्टरवर असून गुन्हा दाखल झाला नाही किंवा त्याचं ब्लॅकलिस्टिंग झालं नाही हे कोणाचं सरकार आहे.